नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त फक्त पाचच मिनटात तयार होणारी अगदीच चविष्ट अशी कांद्याची भाजी कशी का बनवायची घरात भाजीला काही नसेल किंवा तुम्हाला जर वेगळी काही भाजी खावीशी वाटत असेल तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे अगदीच चविष्ट अशी ही कांद्याची भाजी तयार होते त्याचबरोबर कुठलंही तापझाप न करता कुठलंही वाटण न बनवता अगदी झटपट तयार होते ही कांद्याची भाजी इतकी चविष्ट तयार होते की तुम्ही दोन घास नक्कीच जास्त खाल घरात जर कोणी पाहुणे येणार असतील तर अगदी तुम्ही ही साईड डिश म्हणून देखील बनवू शकता सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे चार कांदे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला याचे एका कांद्याचे चार भाग करायचे आहेत अशा पद्धतीनं आता एका कांद्याचे चार भाग करून झाल्यानंतर आपल्याला या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत खरं तर परतताना देखील त्या वेगळ्या पाकळ्या होतात पण त्याहीपेक्षा मी अशा पद्धतीनं पटपट या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून घेते अगदी फटाफट वेगळ्या होतात तर इथं बघू शकता चार मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीनं कट करून याच्या पाकळ्या करून घेतल्या त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं दोन तीन पळ्यात तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं या आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलू द्यायचं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा यामुळे भाजीला फ्लेवर छान येतो थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूणही चांगला परतून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता लसूण चांगला फ्राय झाला आहे आता यामध्ये आपल्याला कांद्याच्या सगळ्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि हाय फ्लेमवर दोन तीन मिनटं ह्या पाकळ्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर इथं बघा हाय फ्लेमवर या पाकड्या मी चांगल्या दोन तीन मिनटं परतून घेतलेल्या आहेत आणि याचा रंग देखील बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे यासोबतच टोमॅटो थोडा परतला आहे आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालून घेऊया तर इथं मी घालते पाव चमचा हळद एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल त्याचबरोबर इथं घालते आहे पाव चमचा गरम मसाला एक चमचाभर धने पावडर इथं तुम्ही लाल तिखट किंवा इतर मसाले वापरण्याऐवजी आपला जो घरगुती कांदा लसूण मसाला असतो तो वापरला तरीसुद्धा चालेल आता हे सगळे पावडर मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तर इथं सगळ्या मसाल्यांसोबत कांदा टोमॅटो चांगलं परतून झालं आहे कांदा व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट झाला आहे बघू शकता आता यामध्ये आपल्याला इथं घालायचं आहे एक चमचाभर भाजलेलं बेसन बेसन जर भाजलेलं नसेल तर जेव्हा आपण पावडर मसाले घातले त्यावेळीच बेसन घालायचं म्हणजे ते परतून थोडंसं भाजलं जाईल बेसनामुळे काय होतं की भाजीला चव देखील छान येते आणि थोडासा दाटसरपणा येतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी साधारणपणे मी फक्त दोन वाट्या इतकंच पाणी घालणार आहे ही भाजी अशी छान दाटसरच छान लागते त्यामुळे यामध्ये खूप पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं म्हणजे मी बरोबर इथं दोन वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिसळून घेऊया यामध्ये घालूया आता बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे फ्लेवर खूप छान येतो चवीप्रमाणे मीठ घालूया वरून यामध्ये मी मस्त कोवळ्या अशा दोन चार हिरव्या मिरच्या घालते चव छान येते आणि दिसायलाही भाजी छान दिसते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे आता पाच मिनटानंतर भाजी बघूया मस्त सुगंध येतो आहे तर इथे छान अशी आपली मस्त कांद्याची भाजी बनवून तयार आहे गॅस बंद करूया अगदी मस्त चमचमीत झालेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच गरमागरम सर्व करूया ही भाजी तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता मस्त चविष्ट होते त्याचबरोबर कुठलंही वाटण न बनवता अगदी झटपट ही तुम्ही बनवू शकता काही वेगळं खावं असं वाटत असेल तर या पद्धतीने ही कांद्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय